लकीचं काय किचन मध्ये काय करते बाबू पप्पा? पप्पा काय करतायत आपण बघूया. पप्पा काय करतोय चल बघूया. चल काय करताय पप्पा? आणि घ्यासाठी काय ठेवलंय? कलेजी लकीला पण कलेजी पप्पानी बनवली आहे. फक्त मीठ तेल आणि हळद आणि कलेजी तुकडे आहेत आणि आपण कांदा कापून घेऊया. अजून वेट अँड वॉश तोपर्यंत तुम्ही वॉश करा. मित्रांनो आता कांदा कापून झाला आहे. हे बघा आपण तीन कांदे घ्यायचे होते. हे दोन कांदे घालत नाही का रे? एक कांदा एक कांदा म्हणजे फेकून दिलाय. बरे महागाच्या कांद्यानुसार खांदे सांगत असतात. बाबा तुमच्या डोळ्यात का पाणी? अगं बायको बरं नाही ना माझ्या. तू काय करे सांग मला. बायको वाटायला पाहिजे ना. नाही दुःख वाटाय कांद्याचं पाणी डोळ्यात घेत. बायको बरं नाही असं तर होऊ शकत नाही. मग कांद्याच्या याने आपण जाऊ शकतो. त्याच्या बायको मदत कराय जेवण्यासाठी. आता कमीत कमी अंडे वगैरे खाऊन बनवून द्या. आता बघा बघूया लखीची कढी झाली आहे तयार. गॅस बंद. कांदा कापून झाला आहे. आपण कांदा यात ठेवूया टोपात. आता आपण मिरच्या कापून घेऊया. होऊन घ्यायच्या चांगल्या पाण्याने. आपल्याला मिक्सर बारीक कापून घ्यायच्यात पटापट. लकी आली आतमध्ये. लकी झाले तुझे मम्मा पप्पा विचार झालं का? आकमार आकमार आवाज दे. मित्रांनो आता आपण मिरच्या कापून जातात. आपण सात आठ मिरच्या ज्या घेतल्या होत्या साध्या दोन मिरच्या आपण घेतल्यात. तिखट मिरच्या घेतल्यात आपण. तिखट मिरच्या बघा काय ते दोन आपण दीड तिकडे मिरच्या घ्यायचं आपण. आता आपण या मिरच्या आपण येत टाकूया. आपण आणि मिरच्या येत आपण कांद्यामध्ये टाकूया. पडापड टाकूया थोडी खायची. पप्पा अंदाज आहे त्या दिवशी मी टाकला खरट खरट झाला. तुझ्यासारखं टाकायला थोडस मीठ टाकूया. दोन चमचे अंडी घेते. टिकत नाही पप्पा. अंडा घेऊया. अंडा टाकूया. अंडा घेऊया धुवून ते टाकूया. चार अंडे चांबले दोन असे. चार अंडे चांबले पाच करून अंडे टाकूया. जायचं काय अंडे घेते. सहा अंडे घेते आपण लावू दे. सहा अंडे घेते आपण. सहा अंड्याचा पटाचा अंडे म्हणून तयार टाकूया. मिटिंग वॉच मिक्स करूया आपण तुरीने पटापट. तुरीने मला बाबा मिक्स करतो. मला एकदा म्हणजे चमचा किंवा ते असं ना मिक्स करायचं. कांदा जाड झाला आहे कारण आपण नेहमी कांदा कापत नाही. कांदा झाड केलेलं आहे. तिखट टाकलं आहे आणि बाईक बरं नाही म्हणून तिखट जास्त खाऊ शकत म्हणून त्याला मी आधी तिखट टाकत नाही. आपण तिखट नंतर टाकूयात. तवा घ्यायचं आहे. पहिला धुवून घेऊया. धुवून घ्यायचा गॅस टाकला. गॅस तवा घ्यायला तवा मोठा घेता. धुवून घेतला खाला यायचं. बायको साठी कसं काय धुवून जाऊया. आतमध्ये पण धुवून जाऊया आपण. हे करू आपण साईडने धुवून घ्यायचंय. चपातीचा पुढे जायचं लाईटर गॅस पेटून जवळ येते. त्याला बघूया त्यामध्ये टाकायचे. आता यात ते टाकूया थोडंसं.
अंदाजे जे टाकलंय तुमच्या मनोरंजन मी टाका एक कणके आधारून जास्त की पाहिजे एवढं आणि अंदाजे टाकलं व्यवस्थित मी मजून आपण घेत नाही पाणी म्हणजे आवाज उडत आहेत ते आपण आमदार टाकूया एक आमदार मिळवत आहे कमी तिकडचं आमच्याने आम्ही तिखट टाकतोय आता आपण तिखट टाकतो थोडंसं पाहून जमच्या त्याचा मॅश करूया आपण गॅस मोठा केला तर त्याला ढवळे अंडा कमी पडतोय अंडा घेऊया अंडे गेलं किती दहा नाही दोन आधीच होती नाही दाखवतो किती घेतली दहा अजून त्याचा आंबे टाकूया आंबे अंडे टाकूया पुढून आंबे टाका थोडं मीठ पण टाका म्हणजे हात धुवून घ्या स्वच्छ जेणेकरून उपास उपास असेल तर मी त्याला हात नको लागायचा गॅस कमी करूया चिमूट पण टाकूया आणि आपण मिठाचं ठेवायचे त्याचा मॅश करूया आता पप्पा ब्रेड फोडतायत अजून घेते आपण पाच ब्रेड ठेवूया बटर लावू बघा अजून अंडे लावलं नाही जाऊ नाही परत पाहिजे आता घ्यायचे का आपण नेहमी करत नाही ना होतो प्रत्येक गोष्टी मागे तर बघा मित्रांनो सोपी पद्धत आहे अंड्याचं आंबेर बनवण्यासाठी अंडे घ्यायचं कांदा मिरची आणि मीठ हळद आणि तिखट आणि त्याच्यामध्ये फ्राय करायचं ज्याला तिखट नको असेल कांदा नको असेल तो डायरेक्ट पण अंडा टाकू शकतो बघा सोपी पद्धत आहे जेव्हा फटाफट तुम्ही अंडा आमदार बनवू शकता बघा तुम्ही शेकायचंय सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं ते नक्कीच आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो धन्यवाद बाय बाय दुपार